नमस्कार, मी रुपाली, रुपालीज किचन यूट्यूब मराठी चॅनल मध्ये सर्व खवायांचं मनापासून खूप खूप स्वागत। आपण आज आपण या ठिकाणी टोमॅटो राईस बनवणार आहोत, त्यासाठी त्याची आपण कृती बघूयात काय आहे ती। आपण सुरुवातीला गरम कढई मध्ये 4 टेबल स्पून आपण इथं ऑइल घेऊयात। या ठिकाणी गरम तेलामध्ये 1 दालचिनी, 2 तमालपत्र, 2 हिरवी मिरची, 2 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 इलायची, 2 लवंग आणि मिरी थोडीशी टाकून घेऊ। कढीपत्त्याची घेतली, या ठिकाणी आपण फोडणी देऊया। 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, त्यानंतर ही फोडणी दिल्यानंतर आपण त्यात कांदा पोहचून घेऊया। हे सगळं सामान काढायच्या अगोदर मी हे तांदूळ घेतले होते, 250 ग्रॅम मी तांदूळ घेतले होते। हे तांदूळ मी सुरुवातीला 1/2 तास अगोदर थंड पाण्यामध्ये मी भिजून घेतले होते आणि त्याचं पाणी साईडला काढून हे असं थोडस आपलं जरा वेळ सुकून घ्यायचंय। थोडस हा कांदा आता छान परतत आलेला आहे, थोडा परतून झाला की ना त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। हे कांदा आणि टोमॅटो थोडस परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1/2 चमचा गरम मसाला टाकून घेऊया, 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हे चांगलं मिक्स करून घेऊयात। याच्यामध्ये मी थोडस आल्याचा पीस टाकणार आहे, थोडस आलं किसून ह्याच्यात टाकणार आहे, थोडस बारीक केलेलं। या ठिकाणी मी लसणाचा वापर केलेला नाहीये। याच्यामध्ये 1/2 चमचा लाल मिरच पावडर टाकून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूयात। आता हे आता आपलं सर्व परतून झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हा भिजवलेला तांदूळ आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। या ठिकाणी मी कढई वापरलेली आहे, या ठिकाणी आपण कुकरमध्ये देखील 2 शिट्ट्यामध्ये हे टोमॅटो राईस करू शकता। आपण 10 मिनिटांसाठी वाफेवर शिजवून घेऊयात। हे तांदूळ घेताना मी हे 250 ग्रॅम हे तांदूळ घेतले होते मोजून, त्याच मापानुसार मी हे ह्याच्यात पाणी ऍड करणार आहे। आता या ठिकाणी मी 2 वाट्या या ठिकाणी 2 मेजरमेंटचं कप घेतलेलं तांदूळ पाणी घेणार आहे। या ठिकाणी जेवढं तांदूळ घेईल त्याच्या तांदळाच्या दुप्पट या ठिकाणी पाणी याचा वापर करायचा। आता हे आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात। हे कढईवर झाकण ठेवून आपण ते 10 मिनिटांसाठी वाफेवर शिजायला ठेवला होता। त्याच्यामध्ये वरतून आपण पुदिना टाकून घ्यायचा आहे। पुदिना टाकल्यानंतर ह्याला छान सुगंध येतो पुदिन्याचा। ही कढई झाकून ठेवल्यानंतर आपल्याला 1-2 वेळा हे चांगलं हे परतून घ्यायचं आहे। हा टोमॅटो राईस असल्यामुळे ह्याला टोमॅटोचा वापर थोडा जास्तच करायचा आहे। वरतून ह्याला मी फ्रेश कोथिंबीर टाकून घेणार आहे। ह्याच्यामध्ये आता आपण वरून 1 चमचा तूप टाकून घेऊयात। हे तांदूळ घेताना मी भिजलेले तांदूळ वापरले आहेत ह्या ठिकाणी,
त्यामुळे ह्याला शिजायला देखील जास्त वेळ लागत नाही. पटकन असा होतो, 5 ते 7 मिनिटात हा आपला भात रेडी होतो. या ठिकाणी मी वरतून ह्याच्या 1 चमचा साखर टाकलेली आहे वरती. या ठिकाणी हे तांदूळ थोडासा टेस्ट केला तर थोडासा कच्चा आहे, ह्याला आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे. त्यामुळे मी ह्याच्यात आणखीन 1/2 ग्लास पाणी, ह्याच्यात कोमट केलेला 1/2 ग्लास पाणी मी ह्याच्यात ॲड करणार आहे. ह्याच्यात 1/2 ग्लास पाणी टाकल्यानंतर आणखीन एकदा ह्याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात. ह्याच्यात कडाने बघू शकताय भाताला तांदळाला पूर्णपणे या ठिकाणी पाणी सुटलेलं आहे. या ठिकाणी बघू शकताय आपला तांदूळ पूर्णपणे शिजलेला आहे, म्हणजे आपला टोमॅटो राईस या ठिकाणी रेडी झालेला आहे पूर्ण. ह्याच्यामध्ये तुम्ही मूग डाळीचा देखील वापर करू शकता. या ठिकाणी मी मूग डाळीचा वापर नाही केला या ठिकाणी, पण तुम्ही ज्याला आवडत असेल तुम्ही या ठिकाणी केला तरी चालू शकतो. आता हा टोमॅटो राईस आपण एका डिश मध्ये सर्व करायला घेऊयात. टोमॅटो राईस आपण एका बाउल मध्ये काढून घेऊयात. ही आपली डिश बनवून रेडी झालेली आहे. टोमॅटो राईस आपला या ठिकाणी तयार झालेला आहे.